ट्रेल लायो न्यूज सत्याचा प्रतिबिंब जे सत्य तेच तथ्य फक्त आणि फक्त ट्रेल लायो न्यूज पाचोरा तहसील कार्यालयात आज 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी पाचोरा तहसीलचे तहसीलदार तसेच ग्राहक मंच चे पदाधिकारी ग्राहक व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्राहकांच्या न्याय व हक्कासाठी कशा पद्धतीने कामकाज केले जाते, त्यांचे हक्क काय, कर्तव्य काय या सर्वांवरती मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तहसीलदारसह तहसीलमधील अधिकारी, कर्मचारी, ग्राहक मंच पदाधिकारी, सदस्य तसेच पत्रकार बांधवांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डी एफ पाटील सर, आजच्या या कार्यक्रमात उपस्थित लाभलेले मुकुल सर आणि शिंपे सर, तसेच या कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व शासकीय विभागातील अधिकारी तसेच ग्राहक संघटनांचे विविध ग्राहक संघटनांचे पदाधिकारी यांचे मी सर्वांचे स्वागत करतो. आज राष्ट्रीय ग्राहक दिन. ग्राहक दिन हा शासनाने, केंद्र शासनाने सुद्धा एक डिजिटलाइज केलेला असून राईट टू नो ग्राहकांचे अधिकार काय याबाबत आता केंद्र शासनाने सुद्धा सजग असे निर्देश दिलेले आहेत. नवीन ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 हा दिनांक 20 जुलै 2020 पासून लागू करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाकडून 2021 राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कन्झ्युमर नो युअर राईट्स ही संकल्पना निश्चित केली असून सदर संकल्पनेअंतर्गत ग्राहकांना त्यांचे अधिकार काय याची माहिती देणे फार महत्वाचे आहे. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकांना अनेक प्रकारचे हक्क आहेत. त्यातील 6 महत्वाचे हक्क म्हणजे एक, पहिला हक्क सुरक्षिततेचा हक्क, माहिती मिळवण्याचा हक्क, देवणीचा हक्क, ग्राहकांना त्यांचे म्हणणे मांडण्याचा हक्क, तक्रार निवारणाचा हक्क, ग्राहक शिक्षणाचा हक्क, असे महत्वाचे हक्क ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकांना दिलेले आहेत. आपण जी वस्तू विकत घेतो त्या वस्तूच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी जे उत्पादन करते आहेत त्यांना अनिवार्य आहे. वस्तू विकत घेण्यापूर्वी त्यांच्या गुणवत्तेचा तसेच त्या वस्तूंवर मिळणारा सेवा व सुरक्षिततेबाबतचा राहण्याचा ग्राहकांना पूर्ण अधिकार आहे. ग्राहकांनी वस्तूंच्या वापरामुळे शारीरिक किंवा आर्थिक नुकसान झालं तर कंपनीला नुकसान भरपाई द्यावी लागते. त्याचप्रमाणे आपण जी वस्तू किंवा उत्पादन खरेदी करतो त्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा ग्राहकाला हक्क आहे. कोणताही दुकानदार किंवा व्यावसायिक ही माहिती देण्याचा हक्क नाकारू शकत नाही. बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी एक सर्वोत्तम पर्याय निवडण्याचा अधिकार ग्राहकाला या ग्राहक संरक्षण कायद्यानुसार मिळालेला आहे. ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सरकारने तक्रार निवारण केंद्र आणि राज्य आणि जिल्हा ग्राहक न्यायालयांची स्थापना केलेली आहे. जर ग्राहकांना त्यांची फसवणूक झाली आहे असं वाटत असेल तर त्यांचे म्हणणे ते योग्य ठिकाणी मांडू शकतात. आता ग्राहक ई दाखील या प्रणालीचा अवलंब करू शकणार आहे. केंद्र शासनाने याबाबत त्यांच्या वेब पोर्टलवरती आता ही एक तक्रार प्रणाली सुरू केलेली आहे. वस्तूंच्या खरेदीत दोष आढळल्यास, भेसळयुक्त वस्तू असल्यास किंवा खरेदीत फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यास ग्राहकाला ग्राहक न्यायालयात तक्रार करण्याचा अधिकार आहे आणि ग्राहकांनी आपले हक्क काय हे नेहमी जाणून घेण्याचा प्रयत्न पण केला पाहिजे. ग्राहक शिक्षणावर आपण आता जास्तीत जास्त भर दिला गेला पाहिजे जेणेकरून प्रत्येक ग्राहक सक्षम होईल. केंद्र शासनाने दिनांक 14/12/2021 च्या सूचनेनुसार त्यांची तक्रार ऑनलाईन करून दाखल करून घेणे याबाबत या सुविधा ग्राहकांना दिलेल्या आहेत. याबाबतचा एक व्हिडिओ सुद्धा आता केंद्र शासनाने त्यांच्या मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अँड अफेअर्स फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन या वेबसाईटवरती पब्लिश केलेला आहे. तरी आपण सर्वांनी आता सर्वांनी म्हणून एक जागरूक ग्राहक म्हणून आपले कर्तव्य पार पाडूयात असे मी सर्वांना निवेदन करतो आणि माझे प्रस्ताव संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिंपी सन्मान्य
24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिवस हा सर्व भारतभरात साजरा केला आणि पाचोरा येथे तहसील कार्यालय मधेपुरा स्थापना केली. आता ग्राहक चळवळीचा विचार करत असताना ग्राहक चळवळीमध्ये दोन दिवसांना सर्वात जास्त महत्व दिलं जात. आता ग्राहक चळवळ भारतामध्ये फार उशिरा सुरू झाली. 19व्या शतकामध्ये अमेरिका आणि युरोप खंडामध्ये ग्राहक चळवळीला सुरुवात झाली आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर टंचाई आणि महागाई या देशांमध्ये सुरू झाल्यानंतर काही ग्राहक एकत्र येऊन त्यांनी ग्राहक संघटना स्थापन केल्या. की होणारे फसवणूक, ग्राहकांवर होणारा अन्याय, ग्राहकांचं होणारं शोषण या विरुद्ध इंग्लंड, अमेरिका आणि निर्णया देशांमध्ये जपान या देशांमध्ये ग्राहक संघटना स्थापन झाली. भारतामध्ये त्या मानाने उशिरा संघटना स्थापन झाली. आता जॉन एफ केनेडी हे 1960 अमेरिकेच्या राष्ट्रपती पदासाठी उभे होते. आता ते डेमोक्रॅटिक पक्षासाठी उभे असताना त्यांचं मनुष्य आकर्षक व्यक्तिमत्व आणि ते भाषण करत असताना त्यांनी अमेरिकन जनतेला सांगितलं की जर तुम्ही मला निवडून दिले तर मी अमेरिकन जनतेला नागरिकांना महत्वाचे अधिकार पाहतो. त्यानुसार अटीतटीच्या निवडणुकीमध्ये रिचर्ड निक्सन आणि जॉन एफ केनेडी यांच्यामध्ये निवडणूक झाल्यानंतर जॉन एफ केनेडी हे थोड्या मतांनी निवडून ते अमेरिकेचे राष्ट्रपती झाले आणि राष्ट्रपती झाल्यानंतर निर्णय पक्षांचे जाहीरनामे असतात. किती जाहीरनाम्यांचे अंमलबजावणी होते हा संशोधनाचा विषय आपल्या. तर जॉन एफ केनेडींनी त्यावेळी लोकांनी मागणी केली की मग तुम्ही आमच्यासाठी अधिकार देणार होते. त्यावेळी सांगितलं मी तुमच्यासाठी काय करणार आहे हे तर महत्वाचं आहे पण तुम्ही आपल्या देशासाठी राष्ट्रासाठी काय करणार हे अगोदर मला सांगा. आणि त्यानुसार त्यांनी 15 मार्च 1962 अमेरिकन काँग्रेसमध्ये आपल्याकडील पार्लमेंटमध्ये लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती म्हणून पार्लमेंटमध्ये तर तिथे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट या मिळून काँग्रेस बनतात. त्या काँग्रेसमध्ये त्यांनी भाषण करताना 4 महत्वाच्या अधिकारांची घोषणा केली. एक सुरक्षितता, पहिल्या प्रथम मानवाला सुरक्षितता मिळाली पाहिजे. त्याच्यानंतर माहितीचा अधिकार, त्याच्यानंतर निवड करण्याचा अधिकार, तक्रार निवारणाचा अधिकार. तर असे 4 अधिकारांची घोषणा केली आणि युनोने पुढे या अधिकारांना मान्यता दिल्यानंतर 15 मार्च हा जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून जगभर साजरा केला. आपल्याकडे जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक वृत्तपत्रातून बातम्या येतात, ग्राहक संघटनेच्या बातम्या येतात, त्यामध्ये 15 मार्च जागतिक ग्राहक दिन, 15 मार्च हा जागतिक ग्राहक हक्क दिन आहे, 4 हक्कांची मान्यता मिळालेली आहे म्हणून तो हक्क दिन आहे. तर आपल्याकडे 1967 लीला जोग आणि 9 महिला त्यांच्यासह त्यांनी मुंबई शहरामध्ये कन्झ्युमर गाईडन्स सोसायटी ऑफ इंडिया या ग्राहक संघटनेची स्थापना करून भारतामध्ये ग्राहक चळवळीचा पाया घातलेला आहे. आणि त्यानंतर जे कलकत्ता, दिल्ली, पुणे, अहमदाबाद, चेन्नई याच्या निर्णया मोठमोठ्या शहरांमध्ये ग्राहक संघटना स्थापन झाल्या आणि या ग्राहक संघटनांनी अनेक प्रयत्न केले, सतत पाठपुरावा चालू केला की ग्राहकांसाठी महत्वाचा कायदा करा. आणि त्यावेळेस काँग्रेसची राजवट होती, राजीव गांधी पंतप्रधान होते, एच के एल भगत हे संबंधित खात्याचे मंत्री होते, अन्न नागरी पुरवठा खात्याचे मंत्री होते आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये 24 डिसेंबर 1986 ग्राहक संरक्षण कायदा पास झाला. त्यानंतर आपल्याला काही महत्वाचे अधिकार मिळाले, हक्कांबरोबर कर्तव्य मिळाले. आता ज्यावेळेस आपण बघतो तर हे अधिकार म्हणून या ग्राहक चळवळीमध्ये 15 मार्च आणि 24 डिसेंबर
हे दोन दिवस महत्त्वाचे ऐतिहासिक दिवस म्हणून ग्राहक चळवळीमध्ये साजरे केले जातात आणि म्हणून तो आज आपण इथे साजरा करतोय. आता ग्राहक चळवळीमध्ये जे तर ग्राहकाची व्याख्या काय, पैसे देऊन वस्तू सेवा विकत घेतो तो ग्राहक. आता सेवा कोणती असतो, विजेची असतो, टेलिफोनची असतो, की ज्यावेळेस आपण बघतो की पैसे देऊन आपण जी वस्तू घेतो सेवा घेतो तो ग्राहक, अशी ग्राहकाची सर्वसामान्य व्याख्या केली जाते. आता ग्राहक जो आहे तो अनेक वेळा फसवला जातो, नाळला जातो, तुडवला जातो, कारण ग्राहक संघटना नाही. आता भारतामध्ये मोठमोठ्या शहरामध्ये ग्राहक संघटना पाहत मिळतात. कमी वेळेत खूप चांगला प्रतिसाद दिला या ठिकाणी मोठ्या संख्येने ग्राहक पंचायत चळवळमध्ये काम करणारे वेगवेगळे पदाधिकारी, त्यामध्ये जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर, राज्य स्तरावर विविध पदांवर काम करणारे पाहुणे आज आपल्याला लावलेले आहेत. माझी अपेक्षा होती की त्यांनी पण बोलावं. बहुधा ही चळवळ जी आहे ती फक्त बोलण्याची नाही तर काम करण्याची चळवळ आहे. त्याच्यामुळे न बोलण्यामागे हा संदेश असावा की आम्हाला कृती अपेक्षित आहे, केवळ भाषण करणं अपेक्षित नाही. परंतु आयोजक असल्यामुळे मला बोलणं हे कर्म प्राप्त आहे. माझ्या आधी दाऊद मॅडमने अतिशय कमी शब्दात नेमकी कार्यवाही कशी केली जाते आणि जर आपल्याला अडचण असेल तर आम्ही तुमच्यासाठी उपस्थित आहोत सर्व वेळ हे सांगितलं. सगळ्यात महत्त्वाचं हे असतं की कुणीतरी आपल्याला सगळं चांगलं झालं पाहिजे अशी सगळ्यांची भावना असते, पण सुरुवात कुणी करायची आणि नेमकं काम कसं करायचं की ज्याच्यामुळे आपल्याला त्याचा प्रॅक्टिकल वे आऊट काढता येईल, किंवा नेमकी काम कसं करायचं, ठीक आहे माझी फसवणूक झाली मी अर्ज कसा करायचा कुणाकडे करायचं, ही जी कार्यप्रणाली जी आहे एक्झॅक्टली काम कसं होतं हे सांगणारा माणूस पाहिजे माहिती की त्याला त्यातली माहिती तर ते तज्ज्ञ म्हणून आज या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. जे आपले अध्यक्ष आहे शिंपी सर आहे, सर्व ज्यांची नावं सर्वांची नावंही मी घेत नाही, काही महिला सदस्य पण आहेत ज्या वेगवेगळ्या मुद्द्यावर काम करतात, ह्या चळवळीमध्ये एक एक्सपर्ट आहे, पत्रकार आहेत, विविध विभागाचे आमचे अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, एम एस सी डी अभियंता आहेत, कार्यकारी अभियंता आहेत, आमच्या बी डी ओ साहेबांचे प्रतिनिधी आहेत, पवार साहेब, बांबरे साहेब आहेत, तालुका कृषी अधिकारी, हे पण मोठ्या प्रमाणात काय आहे की ह्या विषयी आपण नेहमीच ऐकतो बोलतो. पण आपली जी भारतीय लोकशाही आहे याला आपण लोकशाही म्हणतो, लोकशाही प्रणाली, लोकशाही एक राज्य प्रणाली. यापूर्वी जगामध्ये राजशाही होती, हुकुमशाही होती, मर्यादित स्वरूपाची लोकशाही होती, एक अशी राजशाही होती की जिला कॅबिनेट असायचं, म्हणजे राजशाही आणि लोकशाही याच्यामधली अवस्था होती. अशा नाना प्रकारच्या राज्य प्रणाली होत्या, पण जगभरातल्या विचारवंतांनी माणसांनी असं एकत्रित बसून ठरवलं की यात कुठली चांगली कोणती राज्य प्रणाली चांगली, साम्यवाद आला, कम्युनिझम आला, आणि मग सगळे सत्य शेवटी मानसशास्त्रीय, अर्थशास्त्रीय, समाजशास्त्रीय, ऐतिहासिक अशा वेगवेगळ्या निकषांवर चर्चा झाल्या. सर्वांच्या एक्सपर्ट लोकांचं, लेखक, कवी, विचारवंत, इतिहासकार या सगळ्यांची मतं जाणून घेण्यात आली आणि या सगळ्यांच्या लेखनातून, विचारातून, चिंतनातून, मननातून एक असं सिद्ध झालं की जगात ह्या मानवी समाजासाठी सर्वात चांगली जर राज्य प्रणाली कुठली असेल तर ती लोकशाही, त्या लोकशाहीचा आपण स्वीकार केला. आता तुम्ही म्हणाल की लोकशाहीच्या ह्या भाषणाचा आणि माझ्या ग्राहक चळवळीचा काय संबंध, तर तो संबंध असा आहे की मुळातच लोकशाही लोकांसाठी असते. म्हणजे लोकशाहीचं मूलभूत काय की लोकांनी लोकांसाठी चालवलेलं, लोकांकडून चालवलेलं राज्य, आणि म्हणून कायदे जे आहे सगळे ते सगळे लोकाभिमुख आहे, त्या कायद्याच्या केंद्रस्थानी माणूस आहे. म्हणजे आपला कुठलाही कायदा काढला तर त्या सर्वात जास्त अधिकार या माणसाला असतात. पण गंमत अशी आहे जी तुम्हाला ज्या मुद्द्यावर तुम्हाला सगळ्यांना आहे, गंमत अशी की हा जो सामान्य माणूस आहे हा जोपर्यंत आपल्या न्याय्य हक्कासाठी जागरूक होतो, आपले मोबाईल सायलेंटवर ठेवायचे माझा हा जो माणूस आहे सामान्य माणूस हा जोपर्यंत स्वतःला शिस्त लावून घेत नाही की नाही मी स्वतःच माझी फसवणूक होऊ देणार नाही आणि दुसऱ्याची पण करणार नाही, तोपर्यंत आपला कुठलाच कायदा यशस्वी हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणून बाबासाहेबांनी पण घटना लिहिताना सांगितलं की ही घटना तर मी खूप विचारपूर्वक तुमच्या हातात देत आहे, मी आणि माझं जन्म घटना तयार करण्यासाठी बाकीचे इतर अनेक सदस्य प्रमुख जे होते ते आपले बाबासाहेबांनी, बाबासाहेबांनी सांगितलं की घटना तर मी खूप चांगली बनवली असं मला वाटतं,
परंतु शेवटी या घटनेचं यश या देशातल्या सामान्य माणसांच्या ज्यांच्या हातात ती देतो आहे त्यांच्यावर अवलंबून आहे. जर ते काहीच करू शकले नाही तर ही घटना काहीच उपयोगाची नाही. जर त्यांनी या घटनेचा प्रॉपर अभ्यास केला आणि आपल्या वतीनं त्या घटनेत आपलं योगदान दिलं तिला यशस्वी करण्यासाठी, तर हिच्यासारखी सुंदर घटना दुसरी कुठली काय. तर आपलं झालंय काय की आपण इतके काहीच असतो की स्वतःची फसवणूक जरी झाली तरी आपण स्वतः दाद मागतो आणि दुसऱ्याला एखादा मागायला गेला तर सांगतो कशाला तुम्ही द्या. म्हणजे आता तुम्ही 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा घेतला त्याच्यावर किंमत 5 रुपये त्यांनी 5.5 रुपये घेतले तर आपण त्याला सल्ला काय देतो जाऊ दे 50 पैसे राहते कुठं जातो बरोबर आहे की. या अशा पद्धतीनं आपण स्वतः सवय लावतो आपल्याला स्वतःलाही लावतो आणि इतरांनाही लावतो आणि त्याच्यामुळे काय होतं की जो आपली फसवणूक करणार आहे तो मात्र हळूहळू निरडावत जातो आणि मग त्याची हिंमत अशी होती त्यानंतर 500 रुपयाची वस्तू 5.5 लागतो मग तिथे आपण म्हणजे 50 रुपयाचं काय. पण ते प्रश्न तुमच्या 50 रुपयाचा नसतो तुमच्यासारख्या हजारो लोकांचे 50 रुपये एकत्र आले तर त्यातून कितीतरी कोटी रुपये लाखो रुपये तयार होतात आणि मग तो जो पैसा असतो शेवटी त्या पैशामुळे अधिक आपली फसवून पडत असते. ही जी गोष्ट आहे जोपर्यंत आपला सामान्य माणूस या दृष्टिकोनातून जागरूक होतो आपल्या अंतर दुसरे एक वैशिष्ट्य आहे की आपण कधी कधी नको तिथं खूप कायदा ओढून जातो आणि काही ठिकाणी विनाकारण सोडून जातो. काही गोष्टी